नागपुरात लता मंगेशकर यांच्या नावाने असलेल्या लता मंगेशकर रुग्णालय आणि कॉलेजमध्ये दीदींना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित होते. नितीन राऊत यांनी दीदींच्या अनेक आठवणींना उजाळा देत त्यांच्या विषयाच्या अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच लता मंगेशकर रुग्णालयाचे या कार्यक्रमाबाबत आभार देखील मानले. याप्रसंगी आशिष देशमुख, रणजित देशमुख, वेद प्रकाश आर्य देखील उपस्थित होते. स्वराचा अंत झालेला आहे. लता दीदी ह्या स्वर सर्वसामान्य व्यक्ती नव्हत्या, तर देशाला जोडणाऱ्या, देशाची अखंडता एकात्मता कायम राखण्यासाठी जागतिक स्तरावरती सामंजस्य संपादन करण्यासाठी त्यांनी आपलं जीवन खर्ची घातलं. मग त्यांनी भाषा असो, धर्म असो, प्रांत असो, कसलाही विचार केला नाही. आणि माझा देश आणि माझ्या देशाचं हे संगीत, ह्या महाराष्ट्राचं संगीत, या मराठी मनाचं संगीत, याला त्यांनी ज्या स्तरावरती पोहोचवलं त्याची तुलना आपण करू शकत नाही, त्याचं मोजमाप करू शकत नाही. अशा या लता दीदी यांच्या निधनानं संपूर्ण भारतच नव्हे तर जगातील प्रत्येक देशातील व्यक्ती आज हळहळतो आहे, जो त्यांना ओळखतो. मी धन्यवाद देऊ इच्छेन लता मंगेशकर हॉस्पिटलला की त्यांनी देशात हे पहिलं हॉस्पिटल त्यांच्या नावाचं या ठिकाणी उघडलं आणि आज त्यांना या ठिकाणी त्यांनी श्रद्धांजली वाहिली. मी सुद्धा नागपूरचा पालकमंत्री या नात्यानं आणि राज्याचा मंत्री या नात्यानं त्यांना मनपूर्वक आदरांजली वाहतो. धन्यवाद. भाऊ, काल अशा प्रकारची टीका विश्वभूमी चौधरी यांनी केली,